मित्रांनो, आता चाललो आहे मी बग्गा नंबर 11 मध्ये. इथून आमच्या गावातूनच एक गाडी आहे, त्या गाडीतून आम्ही जाणार आहे. तुम्हाला माहीत असेल लक्ष्मण मोरे बळवंतांच्या सेवेत होते, शेवट अगदी शेवटपर्यंत. अम्मांचं ज्यावेळेस समाधी झालं त्यावेळेला त्यांच्याजवळ लक्ष्मण मोरे हेच होते. तर त्यांच्या घरातूनच गाडी जाणार आहे बग्गा नंबर 11 मध्ये. मला खूप वेळ झाला आता, त्यामुळे मी चालत चालतच तुमच्यावर बोलावलो आहे. इथून 4-व्हीलरमधून आम्ही निघणार आहे. लक्ष्मण मोरे यांच्या घरी 4-व्हीलर आहे, त्यांच्या त्या गाडीतून निघणार आहे. गडिंग्लज गावापासून, म्हणजे शेंद्री आमचं गाव आहे, त्या शेंद्रीपासून पंढरपूरला आपल्याला जायचं आहे. पंढरपूरच्याही पुढे तो बग्गा आहे, बग्गा नंबर 11 पंढरपूरच्याही पुढे आहे. तर तिकडं आम्ही जाणार आहे. सर, तुम्हाला तिथल्या सगळ्या, म्हणजे तिथली व्यवस्था कशी आहे, आपण बग्गा नंबर 6 बघितला, पण आज बग्गा नंबर 11 ची आपल्याला भेट होणार आहे. तिथली व्यवस्था कशी आहे, तिथली माणसं कशी आहे, तिथले एकूणच दिवसभराचं नियोजन कसं असतं हे आपल्याला आज बघायला मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे बकऱ्यांची आज तिथं कातरणी आहे, ते कातरणी पण आपल्याला बघायला मिळणार आहे. तर चला माझ्यावर चांगलं बळवंतांच्या नावानं चांग. मित्रांनो, आपण आता आलो आहे शिवाजी मोरे यांच्या घरापाशी. बळवंत नगर आज शेंद्री असं लिहिलेलं आहे, बघायला तुम्ही. आणि याच गाडीतून आम्ही आता जाणार आहे. बहुतेक चालू आहे, गडबड सुरू आहे. बाहेर चप्पल दिसत आहेत, म्हणजे लोक सुद्धा आलेले आहेत सगळे भक्ती. होय, काढाय पाहिजे. असं निघालो आम्ही आणि आता पोचलो आहे पंढरपूरमध्ये. आणि पंढरपूरमध्ये पहिल्यांदा आम्ही आलो आहे सद्गुरू संत बळवंतांच्या मठामध्ये. या ठिकाणी मंदिर आहे. पंढरपूरमध्ये कधी आला तर या मठामध्ये यायला विसरू नका. मित्रांनो, हे मठाच्या आतली बाजू आहे, ह्या रूम्स आहेत सगळ्या. बघा, तुम्ही कधी आलात तर इथं या रूम्समध्ये तुम्हाला राहायला मिळेल. पण सध्या आलात तर सध्या अजिबात इथं राहण्याची सुविधा उपलब्ध नाही, कारण कोरोनामुळे बंद केलेलं आहे. आतून मी रूम्स दाखवतो. अशा रूम आहेत, वर फॅनची सुविधा आहे, एका वेळेला भरपूर लोक अशी इथं झोपू शकतात. अशा या रूम्स आहेत. रूमच्या आतमध्ये पण टॉयलेटची व्यवस्था आहे, बाथरूमची व्यवस्था आहे, आणि बाहेर सुद्धा इकडं टॉयलेट बाथरूम आहेत. या सगळे बाथरूम्स आहेत.
टॉयलेट आहेत, या साईडला पण टॉयलेट आणि बाथरूम आहेत. वरच्या मजल्यावर सुद्धा खोल्या आहेत याच प्रकारच्या. सर दुसऱ्या मजल्यावर जाऊया आपण, पटपट जाऊन येऊया कारण आम्हाला पुढं जायचं आहे, खूप लांब जायचं आहे, अजून बग्ग्यामध्ये जायचं आहे. हा आहे वरचा मजला, इथं सुद्धा अशाच रूम आहेत, रूम्स आहेत. तुम्ही कधी आलात तर इथं यायला विसरू नका, राहायची सोय तर तुमची उपलब्ध आहे, पण आता सध्या मात्र राहायची सोय नाही आहे, कोरोनामुळे पूर्ण बंद आहे. आता मंदिरं ज्यावेळी खुले होतील त्यावेळेला हा मठही खुला होईल, आणि मठ सुरू झाला की मी तुम्हाला या माझ्या चॅनलवरूनच सूचना देईन. तर अशा प्रकारचा हा वरचा मजला आहे. पायऱ्यांवर अशी सुशोभ करण्यासाठी कुंड्या आहेत. अगदी सुंदर परिसर आहे हा. इथे हे मंदिर आहे मित्रांनो, आणि खोल्यांकडे जायची वाट इथं आहे, खोल्यांकडे जायचा रस्ता इथं आहे. हा बघा हा मठ, आणि इथे हॉल आहे. पहिल्यांदा मंदिरात जाऊ आपण, नाही इथे इथं येत नाही. मंदिराचं सुबक कोरीव काम तुम्हाला दाखवतो. अजून मूर्ती इथं बसलेली नाही. किती सुंदर कोरीव काम आहे बघा मित्रांनो, दरवाज्याचं सुद्धा काम किती कोरीव झालेलं आहे बघा. हा आहे हॉल, आता तो मामांचा फोटो आहे. मित्रांनो माझ्यावर आलेले पाटले काका ना, इंचनाळचे पाटले काका, शेंद्रेचे चंद्र पाटील साहेब, आणि तुमची ओळख सांगा जरा मला. पांडुरंग सुतार, कांडगाव, देव कांडगाव, पांडुरंग सुतार, हे आमच्यावर आलेले आहे तिकडं. आणि ज्यांच्यामुळं हा योग आला त्या व्यक्तीची गाठ घालून देतो तुम्हाला. आणि आम्हाला इथे भेटलेत मुरारी विठ्ठल पुजारी. तर मागं आपण भेटलो होतो, सुरुवातीला भेटलो होतो, हे अगदी हे सुरू करायच्या अगोदर, म्हणजे पहिल्या एपिसोडच्या वेळेला. मित्रांनो आज बाहेर इथं असा सुंदर बगीचा आहे, सुंदर बागकाम आहे बघा. इथं फिरण्यासाठी किंवा निवांत बसण्यासाठी सुंदर असा बगीचा आहे. बरोबर ह्या मंदिराच्या शेजारीच आहे बगीचा इथं, आणि इकडं मठ इथं आहे. अगदी सुंदर परिसर आहे. आजचा योग ज्यांच्यामुळे आला ती व्यक्ती इकडं आहे. आज इथे येण्याचा योग आला ते तुमच्यामुळे. कसं असतं इथलं नियोजन जरा सांगा, पूजा पूजा बिजा कसं असते, काय कोण असतं, कसं असतं?
आता ते लॉकडाऊन असं बंद आहे. आता ते सांगितलंय मी आधीच सांगितलंय आता बंद आहे म्हणून सांगितलं. पूजा वगैरे असतात, फोटो पूजा आहे, नंतर अजून मूर्ती प्रदर्शन व्हायचं आहे, मूर्ती प्रदर्शन मंदिर चालू आहे, मंदिर चालू पर्यंत असं किरकोळ वगैरे म्हणजे माणसं येतात. आता आमच्या बकरे मेंढ्यातली ट्रस्टी वगैरे लोक येऊन जातात. लॉकडाऊन संपल्यानंतर समजा लॉकडाऊन संपलं, मंदिरं सुरू झाली, हे सगळं सुरू झाल्यानंतर इथं यायचं असेल कोणाला तर कसे येऊ शकतात ना? येऊ शकतात, खोल्यावर आहे, खोल्यावर भाड्याने खोल्या मिळू शकतात. पूजा असे चालू असते का? पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून हे अंतर किती आहे? एक दीड किलोमीटर आहे. दीड किलोमीटर म्हणजे दीड किलोमीटरच्या अंतरा रोडला, सांगोला रोडला प्रॉपर पत्ता सांगायतला. भगवान नगर, भगवान नगर, बळवमान नगर सुद्धा असं लिहिलेलं आहे. बळवमान नगर भी आहे. सुरुवातीला काय लोकांनी समजणार नाही म्हणता बळवमान नगर असं नाव दिलं पाहिजे. नाव दिलं तर ऍक्च्युली नाव इथं भगवान नगर आहे. भगवंतनगर मग आपण कोल्हापूर कडून येतो त्या रोडला कोल्हापूरकडून येतो सांगोला रोड. सांगोला रोडला, सांगोला रोडला पंढरपूर मध्ये प्रवेश करायच्या अगोदर आणि तुम्हाला बाहेर पाटी सुद्धा तिथे बघायला मिळते. माळुमा मंदिराची तिथे पाटी बघायला मिळते. पंढरपूर जाताना डाव्या 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 साईडला आहे, लेफ्ट साईडला सांगोला चौकडा संडासपूर माटे जे आहे, जेवणाचं किचन आहे, राहण्याचं येणाऱ्या भाविकांनी चांगलं सोय होण्यासाठी आहे. बळवमान आम्हाला नियोजन करण्यासाठी खरेदी घेतला. आता ह्यांना विचारण्यासारखा तो प्रश्न नाही, तुम्हाला विचारण्यासारखा प्रश्न आहे. काय सांगतो तुम्हाला तो प्रश्न की ह्या मठाची निर्मिती कधी झाली, कधी हे झालं? ह्या मठाची निर्मिती होऊन 2.5 वर्ष झाली. 2.5 वर्ष मूर्ती प्रतिष्ठापना स्थापना करायचं आहे, जरा किरकोळ काम राहिलेलं आहे. ह्या लॉकडाऊनमुळे मूर्ती स्थापना आम्ही लेट केली. जरा आम्ही जर थोडं काम आहे ते काम झाले की मूर्ती स्थापना करणार, वस्तू करणार आणि तिथून मग चालू मग इथं. आता वार्षिक काय कार्यक्रम होतात का? वार्षिक नाही, कार्तिक कार्यक्रम तेवढंच की येणाऱ्या भाविकांचं म्हणजे आपल्या अश्विनी एकादशीला येणारे भक्त इथे खोल्या मिळणार नाहीत. परत तिकडल्या आपल्या चंदगड, कोल्हापूर, त्या कोल्हापूर जिल्ह्यातली महाराष्ट्रातली सगळी लोक यासाठी कार्तिक वारीसाठी हे नियोजनसाठी आम्ही जागा घेतली. म्हणजे कसं करूया, जाऊया तिथं मग कातरणी सुरू होते. मित्रांनो, अशा प्रकारे इथलं हे तुम्हाला नियोजन सगळं दाखवलं. तर लॉकडाऊन संपल्यानंतरच तुम्ही इथे या. लॉकडाऊन संपल्याशिवाय किंवा ह्या हे मठ सुरू झाल्याशिवाय ते इथं अजिबात तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. तर असा हा मठ तुम्हाला दाखवला याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पंढरपूरला आल्यानंतर तुम्हाला दुसरीकडे जाण्याची गरज नाही. तर इथं आपला हक्काचा आणि आपला असा मामांच्या भक्तांसाठी केलेला असा हा मठ आहे. तर मठाचं बाहेर नगरात मी तुम्हाला दर्शन हा. मित्रांनो, इकडं सांगोला आणि पंढरपूर रोड आहे आणि इथूनच अगदी जवळच आहे. इथून मला वाटतं 100-200 किलोमीटर असेल आतमध्ये हा बाळूमामा, श्री बाळूमामा मठ. तर आम्हाला येऊन इथं भरपूर उशीर झालेला आहे. आम्ही आता निघालो आहे बग्ग्यामध्ये, तिकडं खूप वेळ झालेला आहे आणि तिथं बकऱ्यांच्या कातरणीचा कार्यक्रम आहे. गाडीमुरे आहेत आमच्याकडं आणि आमच्याकडून चंद्रकाकासुद्धा आहेत. तर आता डायरेक्ट आम्ही इथून पंढरपूरचं वगैरे दर्शन न घेता आम्ही जातो आहे बग्ग्यामध्ये, कारण बग्ग्यामध्ये कातरणी थांबलेली आहे. शिवाजी मोरेंची वाट वगैरे थांबली आहे, ते आल्याशिवाय कातरणी सुरू करणार नाही आहेत. त्यामुळे आम्ही डायरेक्ट आता इथून बग्ग्यामध्ये जाणार आहोत. चला, माझ्याबरोबर बग्ग्यामध्ये जाणार आपण. चांगलं 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 बाबूंच्या नावानं चांगलं.